रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सध्या चोरट्यांचा सुळसुळाट झालाय. या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासन अपुरे पडतंय अशी टीका रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्ष हर्ष शहा यांनी केलाय. सध्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चोरांचा सुळसुळाट, महिलांची छेडछाड आदी समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. या प्रवाशांना सेवा देण्यात रेल्वे प्रशासन कुठेतरी कमी पडतंय असंच एकंदरीत चित्र दिसून येत आहे. या प्रवाशांना कोणत्या समस्या जाणवतात हे जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधीने. पुणे रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांना समस्यांना सामोरं जायला लागतं. त्यामध्ये चोरट्यांचा एक मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झालेला आपल्याला जाणून येतो आहे. मोठ्या प्रमाणात या नागरिकांना प्रवाशांना समस्या येतात, तर त्या समस्या काय आहेत आणि त्यावर कशी उपाययोजना केली पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत. रेल्वे प्रवासी मंचाच्या अध्यक्ष हर्ष शहा आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नक्की रेल्वे प्रवाशांना काय समस्या येतात. काय सांगाल मॅडम, सध्या आपण पाहतो की रेल्वे स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात चोरांचा एक सुळसुळाट ही जी मोठी समस्या आहे, ही मोठी समस्या गंभीर बनली आहे, तर काय सांगाल त्या बाबतीत? रेल्वेमध्ये एक तर मुळात आरक्षणाचा मोठा प्रॉब्लेम आहे. बोनाफाईड पॅसेंजर जे 120 दिवस आधी तिकीटं बुक करून रेल्वेतनं प्रवास करत असताना रेल्वे कलेक्शन गोळा करण्याच्या नावाखाली प्लॅटफॉर्मवर करंट तिकीटावर आरक्षण म्हणजे एक्स्ट्रा पैसे घेऊन पॅसेंजरला बसवत असते आणि ते लोक एवढ्या प्रचंड चोरा करतात की कुणालाही काही पत्ता लागत नाही. रेल्वेचं जेव्हा तुम्ही तिकीट इश्यू करता तेव्हा बालाजीला जसं तुमच्या अंगठ्याचा डायरेक्ट फेस हे घेतलं डिटेक्टर, तर त्याच्यावरनं त्या व्यक्तीचा फोटो येतो. गाडीमध्ये आपल्या शेजारी बसलेल्या पॅसेंजर कळतो कुठून ते कुठून आला, कुठं आरक्षण केलं, त्याचा पत्ता वगैरे मिळाला. तर शेजारच्या व्यक्तीनं चोरी केली की नाही केली रेल्वे प्रशासनाला JRPला RPFला पकडायला सोयीस्कर होईल. आणि गाडीमध्ये प्लॅटफॉर्मवर एवढे प्रचंड लोक पुणे स्टेशनवर 1500 लोक परमनंट इथं राहिलेले आहेत. आंघोळ वेणी फणी करण्याचा जो मॅडम तुम्ही आता सांगताय की मोठ्या प्रमाणात लोक आंघोळीपासून इथं काम करतात किंवा इथंच राहून जातात, तर त्या बाबतीत तुम्ही कधी त्याच्यावर कारवाई केली का, काय सांगाल त्या बाबतीत? कारण बरेच प्रवासी इथं स्थायिक झाल्यासारखे आपल्याला दिसून येतात, त्यामुळे जे डेली बेसवर येणं जाणं करणारे जे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात समस्यांना सामोरं जायला लागतं. त्या बाबतीत तुम्ही काही उपाययोजना केली का? रेल्वे प्रशासनाला मी रोज त्यांच्या निदर्शनात आणून देते. RPF, JRP आणि रेल प्रशासन ह्या तिघांना समवेत साधून ह्यांना खरं रोज हाकलायला पाहिजे. पण गंमत अशी होते की हे आमचे जावई असल्यामुळे परमनंट इथं स्थायिक झालेले आहेत. जेव्हा आमचा चेअरमन येतो, रेल्वे मंत्री येतो किंवा जनरल मॅनेजर वगैरे मोठे अधिकारी आले की हे त्या क्षणाला गायब होतात आणि माझी तक्रार दाखवायला गेले तर सापडत नाही आणि ते गेले की परत हे भुंग्यासारखे इथं येऊन बसतात. त्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. त्यांना या कारवाईच्या अंमलबजावणीसाठी तुम्ही आतापर्यंत काय करण्यात आले तुमच्याकडनं? आम्ही त्यांच्या मी त्यांना वारंवार सांगते, रेल्वे थोड्या वेळासाठी पकडते आणि परत सोडून देते आणि ते परत रेल्वेची नजर चुकून इथं परत येतात. त्याच्यावर परमनंट सोल्युशन असा ह्या सगळ्यांना उचलून ह्या लोकांचं एक कॉर्पोरेशनचं जे निवास आहे त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे. शिक्षा देणं गरजेचं आहे असं वाटतं का? हो बिलकुल. आणि रेल्वेचे RPFचे जे रूल आहे रेल प्रशासनचे ते 50 रुपये दंड घेतं सोडून देतं. त्याच्यावरची JRPनं जर कडक कानूनी कारवाई केली तर हे लोक जेलमध्ये 7-7 वर्षासाठी पाठवू शकतात. पण रेल्वे RPFकडे हँडओव्हर करत असल्यामुळे जशी कारवाई व्हायला पाहिजे तशी होत नाही. शासनानं तुम्हाला वारंवार आव्हान केलेलं आहे की तुम्हाला कोणी त्रास दिला, छेडछाडी केली, बलात्कार करायचा प्रयत्न केला, चोऱ्या केल्या किंवा इतर प्रकारचे उपलब्ध कुठल्याही प्रकारचा उपद्रव झाला तर आमच्यापर्यंत या. तर स्त्रियांची ड्युटी नाही का तिथंपर्यंत जाण्याची? आणि त्या गुन्हेगाराला देवानं तुम्हाला तोंड दिलेलं आहे, पायामध्ये चप्पल आहे, त्याला स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी बेदम मारू पण शकता. तेव्हा रेल प्रशासन म्हणत नाही किंवा काय म्हणत नाही की तुम्ही असं का केलं, हातामध्ये स्वतःचं संरक्षण शस्त्र ठेवायला काही हरकत नाही आहे. आपण पाहतो की मॅडम बरेच जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाकडनं एक रेल्वे येताना एक स्टंटबाजी केली जाते, तर त्या स्टंटबाजी विरुद्ध तुम्ही कारवाई केली का आतापर्यंत? कारण युवक युवती असतील यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. रेल सुरुवात झाली की तिथनं जाणं वगैरे असे जे स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात, तर त्या बाबतीत कशी कारवाई करण्यात येणार आहे आणि काय सांगाल त्या बाबतीत? रेल्वे प्रशासन वारंवार डॉक्युमेंटरी पेपरला ॲड आणि TV वर सारखे अनाउन्समेंट करत असते की गाडीवर चढू नका, स्टंटबाजी करू नका, रेल्वेचे प्लॅटफॉर्म्सवरनंच तुम्ही प्रवास करा,
ट्रॅक ओलांडू नका, गाडीच्या बाहेर झोकू नका, असंख्य गोष्टी सांगून सुद्धा काय काय लोकांच्या डोक्यावरनं ते नेहमी 12 महिने पाणी जात असतं. आणि चालत्या ट्रेनमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मागं रेल्वे एक शिपाई देऊ शकत नाही. अंगातली मस्ती त्यांना नडते आणि स्वतः परेशान होतात, रेल्वेला परेशान करतात, सहप्रवाशांनासुद्धा ते वेटीला धरतात. किती वेळा ह्यांना सांगायचं, जर त्यांच्या आईबापसुद्धा वारंवार सांगतात की तुम्ही चांगलं वागा, उपद्रव देऊ नका. रेल्वे प्रशासन कठोर कारवाई करूनसुद्धा चालत्या ट्रेनमध्ये मधल्या पॅसेजमध्ये काहीच करू शकत नाही, तरी सूचना देण्याला हे आमच्या प्रवाशांचं कर्तव्य आहे. सहप्रवासी लोक व्हिडिओ काढण्यापेक्षा त्या प्रवाशांना तुम्ही जाता जाता त्यांना तुम्ही अटकाव करू शकता, हे प्रवाशांचं सुद्धा काम आहे. एक रेल्वे प्रवासी मंचाच्या अध्यक्ष म्हणून आत्ता ज्या नागरिकांना रेल्वे प्रवाशांना ज्या समस्या भेटतात, त्यातली मोठी समस्या कुठली आहे असं तुम्हाला वाटतं? रेल्वे प्रवाशांना एक तर असं आहे की जनरल कोचेस कमी आहेत, महिलांच्यासाठी कोचेस कमी आहेत. पुण्यावरनं कमीत कमी, पुणे आणि मुंबईचा जेव्हा विकास झाला, मुंबईला आज 2900 लोकल्स आहेत, मध्य रेल्वे, वेस्टर्न रेल्वे आणि कोकण रेल्वे आहे, हार्बर लाईन आहे. तेव्हापासून पुण्यामध्ये फक्त 44 पुणे ते लोणावळा लोकल आहे. पुणे ते लोणावळा दौंड आहे, सोलापूर, मनमाड, कोल्हापूर ह्या मार्गाच्या 4 पदरी वाहतूक होणं गरजेचं आहे. पुण्यापासून बुलेट ट्रेन, हाय स्पीडच्या ट्रेन्स होणं गरजेचं आहे. कमीत कमी सर्वत्र जाण्यासाठी आज पुण्यामध्ये 2000 ट्रेनची गरज आहे. पुणे झोन होणं गरजेचं आहे. आणि प्रवाशांच्यासाठी इथं आता कुठल्याही इमर्जन्सी आल्या तर परवा आता सिग्नल यंत्रणा ही ऑटोमॅटिक सिग्नल यंत्रणा जर झाली तर बाहेरच्या साईडला इथं यात्रिक निवासानं होणं गरजेचं आहे ना. आणि इथं हे जे छप्पर तुम्हाला दिसते हे कंटिन्युअस फुल प्लॅटफॉर्मला पाहिजे. आणि इथं प्लॅटफॉर्म तुम्ही वाढू शकत नाही. माल धक्का जर संपूर्ण उडवला तर इथं स्पेशल टर्मिनस होऊ शकतं. आज 5000 ट्रेन्स इथं धावायच्याऐवजी आज फक्त 250 ट्रेन जातात येतात, ह्याच्यासारखं पुण्याचं दुर्भाग्य नाहीच ना. एकंदरीतच आपण पाहिलं की रेल्वे प्रवासी मंचाच्या अध्यक्ष हर्षा शाहींनी आपल्याला रेल्वे प्रवाशांच्या समस्यांना एक वाचा फोडलेली आपल्याला दिसून येते. पण हे फक्त वाचा फोडून चालणार नाही तर रेल्वे प्रशासनाने यावर पटकन कारवाई करून रेल्वे प्रवाशांना एक चांगल्या सुविधा देण्याचं, महिलांची सुरक्षितता असेल किंवा प्रवाशाच्या अनेक सुविधा सुविधांकडे लक्ष दिलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुरज सह मी शनाया पुणे.